हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझे एका नवीन ब्लॉग स्वागत करते तर आज आहे संडे आणि संडे म्हणलं की सगळ्यांच्याच घरी काही ना काहीतरी स्पेशल असतंच आता आम्ही बनवायला आहे संडे स्पेशल इडली तर इडलीसाठी कुकर आहे तर लावलं आहे मी एका साईडला ह्याचा डाळीचा तर डाळीचा कुकर मी मोठ्या कुकरमध्ये लावलं आहे कारण तुरीची डाळ आहे तर तुरीची डाळ कांदा आणि टोमॅटो आहे तर एकत्र एका डब्यामध्ये लावले आणि दुसऱ्या डब्यामध्ये भोपळा आणि शेंग लावले तर असं मी दोन कुकर आहेत तर सेपरेट सेपरेट लावत असते कारण डाळ आणि शेंग आणि भोपळा एकत्र टाकलं तर मग शेंग आहे तर खूप जास्त शिजते आणि मिक्स होते डाळीत तर त्यामुळे मी सेपरेट आहे तर त्याचं भांडं वेगळं ठेवत असते आणि डाळ एक डाळ आणि कांदा टोमॅटो आहे तर ते एकत्र एका साईडला शिजवून घेत असते असं केलं की सांबार आहे तर छान होतं तर त्यामुळं आणि दुसऱ्या कुकरमध्ये तुम्ही बघू शकता माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघितलंच असेल तुम्ही मी इडलीचं पीठ आहे तर मी कसं तयार करत असते जास्त फुगण्यासाठी काय करत असते तर आता एकदम मस्त असं इडलीचं पीठ आहे तर छान जाळीदार असं तयार झाले आता इडलीच्या पात्राला आहे तर पूर्ण तेल लावून घेतलं आणि इडली आता भांड्यामध्ये लावून घ्यायला लागले माझं इडलीचं भांडं जास्त मोठं नाही चारच इडली पात्र आहेत तर त्याच्यामध्ये तेल लावून आहे तर इडली आता शिजवून घ्याय लागली मी आणि आम्ही तिघंच आहे खाणारं तसं पण त्यामुळं आम्हा तिघांना चार आहेत तर बास होते आता एका साईडला लगेच बनवायचं सांबर आणि सांबरसाठी आता शिजून उशीर झालं मी ज्यावेळेस उठल्या उठल्याच मी कुकर लावला होता कारण मोठा कुकर म्हणलं की मग थोडं सुरुवातीला कमी गॅसवर इडली आहे तर डाळ आहे तर शिजवावी लागते आणि त्यामुळं त्याला उठल्या उठल्याच मी कुकर लावला होता मोठा आणि आता आहे तर मग लगेच सांबर बनवून घ्यायला लागले सांबार आहे तर माझी सांबर करायची पद्धत वेगळी आहे मी सांबर कसं बनवते तर ते पण तुम्हाला मी आता सांगतेच आणि तुम्ही बघू शकता ह्या भांड्यामध्ये आहे तर मी डाळ लावले आणि खालच्या भांड्यामध्ये भोपळा आणि शेंग लावले तर असं सेपरेट सेपरेट केलं की मग मिक्स पण होत नाही आणि डा आणि शेंग कसं डाळी तसं जास्त शिजली की मॅश पण होते तर त्यामुळे सेपरेट आहे तर लावायचं तुम्ही जर एकत्र वगैरे लावत असाल तर असं वेगवेगळं पण करून एकदा ट्राय करा खरंच सांबर आहे तर एकदम टेस्टी होतं आणि बघू शकता तुम्ही आणि हे शिजवताना पाणी मी कसलंच टाकलं नव्हतं शेंग आणि भोपळा थोडंसं मीठ टाकलं होतं मीठ टाकलं की म्हणजे असं थोडंसं पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच आहे तर शिजतं नाहीतर पाणी तुम्ही टाकलं की मग शेंग आणि भोपळा आहे तर जास्त शिजण्याचे चान्सेस असतात त्यामुळं पाणी आहे तर अजिबात टाकू नका करपण्याचे वगैरे काही चान्सेस नसतात फक्त वाफेवरच छान शिजतं आणि पाणी आपण टाकलं नसल्यामुळं कसं जास्त शिजत पण नाही बरोबर असं मापामध्ये व्यवस्थित शिजतं नाहीतर डाळ शिजायला वेळ लागतो आणि भोपळा लगेच शिजतो शेंग पण लगेच शिजते आणि पाणी टाकलं की मग शेंग आहे तर जास्त शिजते आणि मग त्यामुळे ते लगेच सांबारमध्ये कसं एक सगळं एकत्रच एक होतं तर त्यामुळं असं करून एकदा सांबार आहे तर न एकदा ट्राय करू शकता तुम्ही आणि गॅस बंद केला मी कारण तेल गरम झालं की मी त्याच्यामध्ये मोहरी टाकली कडीपत्ता टाकला थोडासा लसूण पण टाकत असते शक्यतो कोण लसूण टाकत नाहीत पण मी लसूण टाकत असते सांबर मसाला टाकायचा सा, थोडी हळद टाकायची आणि थोडंसं चटणी पण टाकायची तर असं आहे तर मी सांबर बनवत असते आणि ज्यावेळेस मी डाळ शिजवत होते तर त्याच वेळेस कांदा टोमॅटो हळद आणि हिंग टाकलं होतं मीठ पण टाकलं होतं त्यामुळं आत्ता काही मी एक्स्ट्रा मीठ वगैरे काही टाकणार नाही आणि तरी थोडंसं बघायचं लागलं तर ठीक नाही शक्यतो नाहीच लागत मी अंदाजांनीच टाकत असते आणि आता गॅस आहे तर डबल चालू केला आणि आता जे शिजवलेली डाळ आहे तर ती टाकायची आणि इडली वगैरे करायचं म्हणलं की की भांडे पडतात ना बासत जेवढी आहेत नाहीत तेवढी भांड्याच्या कपाटावरची भांडे आहेत तर सगळी बेसिनमध्ये येऊन पडत असते तर एखादं पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणा चिकन मटन फिश म्हणा तर त्यालासुद्धा त्या स्वयंपाकालासुद्धा एवढी भांडे पडत नसतील तर तेवढी इडली बनवायची म्हणलं की भांडे पडते त्यामुळं आता एका साईडला लगेच सांबर वगैरे टाकलं की मग ती जी भांडी पडलेली आहेत तर त्यांना पण मी काय केलं मग अशीच घासून वगैरे घेतली आता थोडी भांडी आहेत तर त्यांना पण आता थोड्या वेळाने घ्यायचं घासून आणि एकत्र एक सगळी भांडी ठेवली का मग जास्तच पसारा वाढत वाढत जातो तर त्यामुळे जे काही तेलकट वगैरे भांडे तर त्यांना धुवून ठेवायचं नाहीतर ना इडली म्हणलं की सगळी एकदम पसारा 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 सगळा किचनवर होतो करायचं म्हणलं की आता हे तर काहीच नाही ज्यावेळेस जेवण वगैरे आपण नाश्ता वगैरे करतो तर नाश्त्याची भांडी तर भरपूर पडते ते इडली पात्रातली भांडी नंतर नाश्ता केलेली भांडी असं मिळून एक स्टँड भरूनच भांडे आहेत तर होते त, आता सांबरला उकळे आले उकळे आले किंवा मग आता माझ्याजवळ चिंच नाही तुमच्याजवळ चिंच असेल तर चिंच टाकायची आता माझ्याजवळ चिंच नव्हती त्यामुळे मी थोडा लिंबू पिवला आणि गुळ टाकला आता गुळ टाकला पण थोड्या वेळा अजून सांबार आहे तर शिजून घ्यायचं आणि सांबराला छान अशी उकळी आली का तोपर्यंत इडली आहे तर शिजतेच मग गरमागरम आहे तर इडली आहे तर मस्त असं खायची आणि संचेतला पण इडली आवडते खायला आमच्या घरात इडली सगळ्यांनाच आवडते खायला आम्ही आवडीन आहे तर इडली खात असतो आणि खोबऱ्याची चटणी पण केली मी आता खोबऱ्याची चटणी काय मी दाखवली नाही तर त्याचा एक सेपरेट शॉर्ट व्हिडिओ मी बनवला आहे तर तो शॉर्ट व्हिडिओ मी टाकला आहे पण तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही बघू पण शकता आणि आता इडली आहे तर चेक केली मी तर शिजली होती आता त्याला जे भांडं आहे तर पात्र आहेत तर ते सगळे बाहेर काढून ठेवायची थोडंसं थंड होते आणि थंड झाले की मग आहे तर मग काढायची साईडला इडली एकदम छान जाळीदार इडली आहे तर होती आणि जो तांदूळ मी इडलीसाठी वापरला आहे तर तो रेशनचा तांदूळ आहे रेशन किंवा राशन आता तुम्ही काय म्हणता बघा तर त्याचा तांदूळ आहे तर छान पांढरा शुभ्र इडल्या होत्या पण एवढंच की एक तांदूळ एक दोन तीन तास आहे तर भिजवायचा मग छान पांढरा शुभ्र इडल्या आहे तर होते आणि खालच्या साईडनी भरपूर असं ते लावलं का चिटकत पण नाहीत आणि एकदम जाळेदार होत आहेत तुम्ही बघू शकता तुम्हाला दिसत असतीलच आता सगळ्या इडली आहेत तर मी एका प्लेटमध्ये आहे तर काढून घ्याय लागले आणि म्हणजे कसं नंतर ज्यावेळेस नाश्ता वगैरे करेल तर त्यावेळेस पटकन आपलं घेता येते आणि नाष्टा होईपर्यंत ही जी इडलीची जी भांडी आहेत ना तर त्याला पण पाण्यामध्ये भिजत घालते म्हणजे कसं नाश्ता होईपर्यंत छान भांडे आहेत तर भिजतेत आणि वाळत पण नाहीत मग नाश्ता झाला की लगेच मग भांडे घासायला घ्यायची आता आहे तर मी प्लेटिंग करायला लागले आहे तर त्यांच्यासाठी ताट आहे तर घेतलं हे तर, तर हे ताट आहे तर जास्त करून मी इडली किंवा पावभाजी मिसळ पाव, पाव असेल तर त्याच वेळेस ह्या ताटाचा वापर करत असते नाहीतर इतर वेळेस साधंच ताट असतं आणि एका साईडला सांबर आणि आता जी नारळाची चटणी केली तर ती नारळ चटणी कशी केली ती पण तुम्हाला थोडक्यात सांगते ओला नारळ बारीक असा कट केला मिरची थोडासा डाळ दाल टाकायचे डाळे आणि साखर टाकून कोथिंबीर टाकून एकदम बारीक करायचं आणि जिरे जिरे नाही मोहरी आणि कडपत्त्याचा तडका द्यायचा मस्त अशी आपली चटणी तयार होते तुम्ही बघू शकता खरंच खूप मस्त झाली शॉर्ट व्हिडिओ मी टाकला आहे तर तो एकदा नक्की बघा आणि त्याला लाईक पण करा आणि असं मस्त असं आपलं ताट तयार झालं आहे संचितला वेगळं द्यावं लागतं त्याच्याजवळ ला एक छोटंच ताट आहे येलो कलरचं तर त्या ताटामध्ये ता ता संचितला द्यायचं काट्याचा चमचा साधा चमचा चला तर तुम्ही येऊ शकता नाश्ता करायला तर बघू शकता तुम्ही मस्त अशी चटणी सांबर इडली आहे आता माझ्याजवळ टोमॅटो केचप नाही टोमॅटो केचप असेल तर टोमॅटो केचप तिळाची चटणी असेल तिळाची चटणी ह्याच्याबरोबर एकदम भारी आहे तर इडली लागते एकदम सॉफ्ट झाली दाळीदार झाली इडली आणि मस्त आता असा नाश्ता करायला आता बसायचं दोघं पण बाहेर माझी वाट बघत बसले संचित आणि ते चटे वगैरे टाकून आपले मम्मी असं म्हणतच बसले संचित तर आणि तुम्ही बघू शकता कडेमधलं सांबर सांबर पण तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा एकदम मस्त आणि टेस्टी होतं आणि शेंग पण बघू शकता गाळ वगैरे अजिबात झाले नाही तर अशा पद्धतीनं तुम्ही कुकर लावा एकदम मस्त शेंग भोपळा हो आणि डाळ होते आणि इथं आहे वाटीमध्ये खोबऱ्याची चटणी चला तर आता नाष्टा करूया संचित आता इडली खाऊन सांगतोय कशी झाली आवडत असेल तर सांबर चटणी आवडत असेल तर चटणी कशात तेच तर करून बघ पहिले तिखट आहे का नाही सांबर तिखट काय झाले नक्की ओके तामी गोले, गोले गोले। आ? आ, जाला, जाला तर आता आम्ही नाश्ता करून घेतो टाइम किती सांग चला तर नाश्ता झाला आणि नाश्ता झाला की आता ठेवायला लागले चहा तर चहा त्यांना कोरा प्यायचा होता तर त्यामुळे त्यांच्यासाठी पहिला कोरा बनवते आणि नंतर मग आम्हाला बनवणार आहे दुधाचा आम्हाला म्हणजे मी एकटीच पेते संचित काही चहा पीत नाही तर त्यामुळे त्यांना त्यांचा कोरा पेचा मूळ होता शक्यतो ते चहा पितच नाहीत ज्यावेळेस पेच असेल त्यावेळेस कोरा पेत नाही तर चहाचा पाती खात असते फक्त चहा आहे तर त्यांना पेल आवडत नाही पण मला मात्र चहा आहे तर लागतो सकाळी एक लागतो आणि संध्याकाळी चार साडेचार वाजता एक चहा लागतो आता बाहेर एकदम आभाळ आलं होतं आणि थोडंसं वेगळंच वातावरण होतं त्यामुळे थोडी मला थंडी वाजत होते गार पडलं होतं म्हणून मी जॅकेट घातलं होतं आता भांडी घासायचं म्हटलं की मग जॅकेट आहे तर सारखं खाली येतं मग त्याला वर हाताने सारावं लागतं तर त्यामुळं म्हणलं त्याला काढून ठेवावं आणि मग सगळी बाकीची कामं करून झाली का मग त्याला डबल घालणार होते मी त्यामुळं आता त्याला काढून ठेवलं आणि भांडी घासून घ्यायला लागली मी आता आता नाश्त्याची भांडी आहेत आणि बाकी इडलीचं कुकर वगैरे ते सगळं आहे तर ते आता सगळं घासून घेते तोपर्यंत एका साईडला चहा आहे तर चहा पण शिजतोय चहाकडं लक्ष देत देत चाललं होतं माझे कामं करायचं काम आणि रविवार म्हटलं की कसं पूर्ण दिवस आहे तर कामात जातो आता माझं इतर वेळेस सांगायचं झालं की माझं संचित आहे तर पाहुणे झाला संचितला स्कूलला सोडायला जावं लागतं ते तर आठ साडेआठ नऊला जात असते ऑफिसला त्यामुळे एक दहा नंतर माझं सगळं कामं वगैरे झालेले असते दहा साडे दहा वाजेपर्यंत माझं सगळं होतं संचेतला स्कूलमधून सोडून आली का मग झाडून वगैरे घ्यायचं कधी कधी स्कूलला सोडायच्या अगोदरच किचन सगळं क्लीन करत असते भांडे वगैरे घासून जात असते कधी कधी आल्याव करत असते त्यामुळे जास्तीत जास्त म्हटलं तर माझं साडे दहा अकरा वाजेपर्यंत सगळं किचनमधली किंवा घरातली सगळी कामं आहेत तर होते ते संडे म्हणलं की मग सकाळचा नाश्ता आला नंतर दुपारचं जेवण वगैरे आणि संडेला काहीतरी स्पेशल असतात आता इडली म्हणलं की इडलीची भरपूर भांडी भरपूर असा पसारा तर त्यामुळे ते सगळं आवरेपर्यंत आता माझा अकरा वाजलेत तर एवढं सगळं होईपर्यंत अजून चहा वगैरे पिऊन थोड्या वेळ इकडं तिकडं बसते इकडं तिकडं करतोय नाही तोपर्यंत लगेच दुपारचं जेवणाचं टायमिंग होते संजेतला अजून आंघोळ घातली नव्हती त्याला आंघोळ घालायची होती आता चहा पिऊन झालं की मग संजेतला आंघोळ घालायची आणि मग त्याचं पण बघायचं थोडंसं त्यांनी काही इडली जास्त खाल्ली नव्हती थोडीच खाल्ली होती त्यामुळे आता दुपारचा स्वयंपाक आहे तर लवकरच बनवावं लागेल मला आता संडे म्हटलं की सगळ्यांच्या घरी चिकन मटन काहीतरी असतंच आता आम्ही बरंच काही काय खाल्लं होतं तर त्यामुळं मटन चिकन काय आणलं नाही दुपारी ते म्हणलं होतं अंड्याची भुर्जी आहे तर बनवूया तर त्यामुळं आता दुपारच्या जेवणामध्ये बनवायची साधी सिंपल आपली अंड्याची भुर्जी आणि मक्याची भाकरी बनवणार आहे संजितला आवडत नाही अंड्याची भुर्जी वगैरे त्यामुळे त्याच्यासाठी बटाट्याचं भजी केले होते तर ते आता बटाट्याची भजी वगैरे करायचं सं दुपारच्या वेळेस आणि आता त्यांना हे तर कोराच्या साईडला काढला आम्हाला दूध ओतलं आणि मला कसं जास्त पण चहा लागत नाही थोडा कास आहे ना पण चहा लागतोच मग आता त्याच्यामध्ये थोडंसं टाकायचं अद्रक आणि इलायची पण टाकायची आणि अद्रक इलायचीवाला चहा आहे तर छान लागतो खायला पेयला खायला नाही तर त्यामुळं आणि त्यांना कोऱ्या चहामध्ये आवडत नाही इलायची वगैरे टाकलेले त्यामुळे त्यांना टाकलं नव्हतं आणि मला आहे तर इलायची वगैरे टाकून आहे तर चहा बनवत असते मी तुम्ही पण इलायची आणि अद्रक टाकून चहा बनवा खरंच खूप मस्त लागतो चहा आणि बाहेर चाललो होतं थोडंसं वातावरणामध्ये चेंज मध्येच वारं पण याय लागलं होतं थोडंसं नंतर पाऊस पण थोडा थोडा चालू होता आणि मग असं वातावरण चेंज झालं की मग थोडासा आळस पण अंगामध्ये येतो तर तुम्हाला असं होतं का मला सांगा मला आज थोडं तर तसंच झालं होतं नाश्ता केल्यापासून थोडासा अंगात आळस होता आणि बाहेर कसं वेगळंच वातावरण झालं होतं ऊन पण वेगळंच दिसत होतं तर त्यामुळे थोडासा आळसच होता मग आळस असला की मग अजून थोडीशी कामं व्हायला लेटच होतं नंतर मशीन लावली होती मशीनच्या कपड्यांच्या घड्या वगैरे घालून ठेवायच्या होत्या आणि ते कपडे पाऊस चालू होता थोडासा बाहेर पाऊस पडायला लागला की मग संचितला सांगितलं होतं संचित तेवढे कपडे काढून ठेव रे मग संचितनी सगळी गॅलरीमधले कपडे आणून बेडवर ठेवली होती मग ते मला सगळं आता घड्या वगैरे घालून ठेवायच्या होत्या मग आता चहा वगैरे पिऊन झालं की मग बाकीचे काम आहेत तर करायची तर संडेचं पूर्ण दिवसभराचं रुटीन तर तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर व्हिडिओ आहे तर खूप जास्त मोठा होतो तर त्यामुळे मी तसं पण थोडकं एकदम थोडं थोडं शॉर्टकटमध्ये आहे तर दाखवायचा प्रयत्न केला आहे पूर्ण डिटेलमध्ये जर दाखवायचं म्हणलं ना तर व्हिडिओ एकदम मोठा होईल शॉर्टकटमध्ये दाखवत दाखवायचं म्हटलं तरी पण जवळपास विन एक एकोणीस वीस मिनटाचा आहे तर व्हिडिओ झाला होता माझा तर तसं म्हटलं ते कट करून थोडंसं पळवून असा एकोणीस वीस मिनटाचा व्हिडिओ झाला तसं म्हटलं तर एक डायरेक्ट व्हिडिओ काढला होता तर तो एक चांगलं म्हटलं तर एक चाळीस एक मिनटाचा व्हिडिओ झालतात तर त्याला कट वगैरे करून तर ते एकवीस मिनटाचा व्हिडिओ मी त्याला केला एवढा मोठा तर व्हिडिओ मग अपलोडिंग ते व्हायला वेळ लागतो त्यामुळे मी थोडासा कट करून आहे तो व्हिडिओ आपला दाखवला तुम्हाला आणि चहा आहे तर माझा आता झाला भांडे वगैरे घासून घेतली कट्टा पुसून घेतला आणि नंतर जॅकेट घातलं आणि आता चहा पेचा मला नाही जो पाण्यात हात घातला एकदा की जे काय पाण्यातले काम आहेत तर ती पटकन मी करून घेत असते नंतर सारखं सारखं मला हात ओला करायला आवडत नाही त्यामुळे मी एकदा पाण्यात हात घातला की भांडे घासून घ्यायची कट्टा पुसून घ्यायचा गॅस पुसून घ्यायचा नंतर लवकर येतच नाही पाण्याकडे बघायला आणि तुम्ही बघू शकता चहा घेतला नाही तोपर्यंत बाहेर पाऊस आणि ऊन पडले आणि उन्हामध्ये पाऊस चालला आहे बघा असं अशा वातावरण होतं त्यामुळं पण लगेचच आजारी वगैरे मुलं पडतात लहान संचितला तर असं वातावरण लगेचच हे होतं असं काय थोडा वातावरणामध्ये चेंज वगैरे झाला की लगेच आजारी पडतो आता कडक कसं ऊन पडले तुम्हाला व्हिडिओमध्ये इतकं दिसत नसेल आणि कडक उन्हामध्ये एकदम चांगलाच असा पाऊस पडायला लागला होता म्हटलं चला तुम्हाला तर तुम्हाला पण दाखवावं कसा पाऊस आहे तर पडायला लागला आहे आणि खालच्या साईडने बघू शकता तुम्ही गाड्या येणं जाणं सारखं असंच चालू असतं त्यामुळे मी ज्यावेळेस पण कधी व्हिडिओला आवाज जोडायला बसते तर त्यावेळेस तसाच गाड्यांचा आवाज अधूनमधून येत असतो मग आता बेडवरचं सगळं आवरून घ्यायला लागले खेळणी वगैरे सगळी भरून ठेवली संचित कसा करतोय पसारा वगैरे इतका करतो ना बेडवर भासच त्यामुळे ते सगळं मला आवरून वगैरे ठेवायला लागतं आणि उशांचे कवर वगैरे काढले होते धुवायला तर ते अजून उशांचे कवर काही लावले नाहीत आता ते उशांचे कवर वगैरे लावायचे थोड्या वेळाने आणि इथं बघू शकता खेळणी साहेबांची तर खेळणी आहेत तर आता ते सगळं ठेवते वॉशिंग मशीनवरच खेळणी ठेवायला केले जागा इतकी खेळणे इतकी तो मधून सांडायला लागलेत तरी पण काय ना काय साहेबांना आहे तर घ्यायचं असतंच इस्त्री आहे इस्त्री केली होती त्यांनी ते त्यांच्या युनिफॉर्मला संचितच्या युनिफॉर्मला आणि त्यांचे कपडे पण होते थोडे इस्त्रीचे तर ते थंड झाले का मग तिला पण आता मी कपाटामध्ये ठेवली आणि काय तर पेन वगैरे संचेचा इकडं तिकडं बेडवर असतोच पसारा तर ते सगळं व्यवस्थित आहे तर ठेवायचं काम चालू आहे माझं आणि इतकी खेळणी तर संचेतला आहेत ना बस त्या टोपमध्ये अक्षरशः सांगायचं झालं तर ना बसत नाहीत आता ते त्याच्यामधले आता एक थोडीफार आता तुटलेत तर ते तुटलेली खेळणे आहेत तर मी काय करत असते असं जास्तच तुटलेली खेळणे असतील तर त्यांना मी साईडला काढून ठेवत असते आणि इथं असं रद्दीचं दुकान आहे तिथं प्लॅस्टिक वगैरे घेतात तर तिथं जाऊन आम्ही विकत असतो सगळं बेडवरचं वगैरे सगळं क्लीन केलं आता झाडून घेतलं झाडून घेतल्यानंतर मग सगळं पुसून वगैरे घेतलं संचितला आंघोळ पण घालायची होती संचितला आंघोळ घालून घेतली आणि मग आहेत तर कपड्यांच्या घड्या घालत बसले मी तर कपड्यांच्या घड्या संचितनं सगळे कपडे आणून ठेवले होते बेडवर तर संचितची आणि माझे कपडे आहेत तर त्यांच्या घड्या घालत बसले आणि त्यांची कपडे काही वाळलेली होती तर त्यांनी इस्त्री करून कपाटामध्ये ठेवून पण झाले त्यांची आता आमच्या कपड्यांना काही इस्त्रीची गरज नसते आम्ही पडलो घरात बसणारी माणसं आम्हाला काही इस्त्रीची गरज नाही आपलं निवांत आहे तशी कपडे धुतलेले घड्या घालायच्या आणि ठेवायची तर हे सगळे आमच्या दोघांचे वापरायचेच कपडे आहेत आम्ही काही बाहेर वगैरे कुठं जातो जाणं होतच नाही शक्यतो त्यांचं ऑफिस त्यांच्याचं स्कूल त्यामुळं ज्यावेळेस आम्ही गावाला जातो त्याच वेळेस कुठं तर बाहेर गेल्याचं फील येतं नाहीतर पुण्यात तर कुठंच आम्ही गेलो नाही आणि जरी गेलो असतं तर तुम्हाला दाखवलंच असतं व्हिडिओमध्ये तर बघू कधी आम्ही ज्यावेळेस कुठं जाईल तर त्यावेळेस तुम्हाला दाखवेनस आता संचितचं कसं पावसाळा पण चालू आहे तसं पण पावसामध्ये कुठं बाहेर शक्यतो जातात येत नाही उन्हाळ्यात आता कसं झालं इथं आता त्या दिवशीच आम्ही भाज्या आणायला गेलो होतो जाताना अक्षरशः ऊन होतं आणि अजून निम्मा रस्त्यात पण गेलो नाही तोपर्यंत पावसाला सुरुवात झाली त्यामुळे पुण्यातल्या पावसाचा काही भरोसा नाही कधी येईल तर सांगू शकत नाही त्यामुळं आम्ही कुठंच जात नाही सध्या तरी ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस दाखवूच आता एवढी सगळी कामं करेपर्यंत आता झालं दुपारचा जेवणाचा टाईम ता तर ता ता मकेच्या भाकरी करून घेतल्या आणि बटाट्याची भजी पण केली आणि अंड्याची भुर्जी केली आता मला आलं होतं खूप जास्त आळस तर काय केलं तर रोज आम्हाला तीन भाकरी करत असते मी पण आज अल अॅल्युमिनियमचा तवा आहे तर ॲल्युमिनियमचा तवा मोठा आहे आणि जो लोखंडी तवा आहे तर तो लहान आहे तर त्या लोक ॲल्युमिनियमच्या तव्या स्वी काय केल्या मोठ्या के मोठ्या दोनच भाकरी केल्या म्हटलं दोन भाकरी केल्या की के तेवढाच वेळ पण वाचतो आहे आणि हे तुम्हाला दाखवलेलं होतं तर ते शिमला मिरचीची भजी होते आणि बटाटे भजी असं मस्त अशी भजी केले भजी संजितसाठी केलं होतं खरं तर संजितला भुर्जी ऑमलेट आवडत नाही तर त्यामुळे त्याच्यासाठी भजी केलं आणि आमच्यासाठी अंड्याची भुर्जी केली होती चला तर तुम्ही जेवण करायला येऊ शकता मस्त असं गरमागरम वाफा निघायला लागलेली अंड्याची भुर्जी जेवण वगैरे आम्ही आता करून घेच आणि तुम्ही पण जेवायला या जेवण झालं की थोडा वेळ आराम केला आणि काय होतं गाडीला आहे तर एक आठ दिवसातून फिरवावे लागते आता आम्ही गावांना आल्यापासून गाडीला कुठंच बाहेर काढलं नव्हतं मग काय होतं ते डिझेलची गाडी असल्यामुळं सारखं तिला फिरवावं लागतं एक आठवड्यातून किमान दोन वेळा तर फिरावं लागतं किंवा आठवड्यातून एकदा तर मग चाललो होतो आम्ही एक असंच फिरवायसाठी चाललो होतो मग थोडं सामान पण घ्यायचं होतं जाता जाता गाडीला पण थोडंसं फिरवलं आणि सामान घेतलं तर सामान म्हटलं तर मग घ्यायचं होतं दही घ्यायचं होतं आणि उद्या आहे सोमवार तर श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आहे माझा असतो उपवास आणि शाबू पण नव्हता माझ्याजवळ मग ते म्हणलं गाडीचं राऊंड पण मारणं होईल आणि शाबू पण घेणं होईल तर हे सगळं आम्ही फिरत होतो आणि जे रोडवरचे येणार जाणारी माणसं आहेत तर त्यांना संचित म्हणत होता हे काही घरी जात नाहीत का माणसं असे बाहेर का फिरत आहेत तर लहान मुलांना काही माहिती काहीतरी कामं वगैरे असतात त्यामध्ये म्हणले त्यांना काम असतात कामावरून कोण येणारे असतात कोण जाणारे असतात त्यामुळे ते बाहेर लोक तुला दिसते असं त्याला संचितला सांगितलं मग सांगितलं संचित आहे तर शांत बसला आणि दही घेतला आम्ही दही घेतल्यावर संचितनं कशी तर अधूनमधून वाट काढली गाडीत येऊन बसलो आणि इथून दही घेतलं होतं आणि सोसायटीच्या सगळं बाहेरचंच आहे खूप जास्त लांब नाही आणि रात्रीच्या जेवणामध्ये मी मनवलो होतं आज उत्तप्पा वेल केला होता डोसा केला होता आणि सकाळचंच सांबर होतं एवढं बनवलं होतं चला तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक